हॅलो, आम्ही आज फिरायला बाहेर पडलो आहे. आज वीक ऑफ आहे म्हटल्यावरती म्हटलं कुठंतरी जावं. आज आई पण आली आहे सोबत. ते गाडीत आहे, आई गाडीत बसली आहे. मी जरा बाहेर थोडं थांबलो आहे. मी आलो आज पावे घाटात. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का पावसाळ्यात एकदम मस्त असतं. एकदम हिरवंगार झालं आहे पावे घाट. ते आता इथं भाताच्या शेतीची कामं चालू आहेत. हे बैलांनी ते शेत नांगरत आहेत. हो, टाकतो. यायला आमचं बाळ, बाळाला आमच्या पाण्यात जायचंय. आता पुढे माहीत नाही धबधबा वगैरे आहे की नाही, पण इथं जरा ओढ्याला हे दिसतंय पाणी आलेलं. बहुतेक छोटे एक दोन छोटे प्रवाह दिसतील पुढे गेल्यानंतर, बघू. आणि आज लकीली पाऊस जरा उघडला आहे, सो जरा एन्जॉय करायला चान्स मिळेल थांबायला इकडं तिकडे. बघूया पुढं. आता इकडं आता जस्ट बापेघाट सुरू झालं आहे. बघू आता पुढं. भरपूर स्पॉट आहेत. मी तिथे गेल्यानंतर व्हिडिओ ब्लॉग हे कर व्हिडिओ काढेलच. इकडं शेतात बायका ते शेतीचं काम करत आहेत. भात लावणीचं काम चालू आहे. भाताची रोप उगवली आहेत, त्याला काढून परत लावतात. मला एक्झॅक्टली माहीत नाही भात शेतीचं प्रोसेस कशी असते, पण एवढं तर माहिती आहे की रोप उगवल्यानंतर त्याचं परत काढून परत बो हे करतात त्याला. ते काय हे असे इथे पुढे गड हे करून ठेवल्यात. गड्ड्या करून ठेवल्यात. या कसं भाताचं हे करतात शेतीच. काकू हे काय भाताचे लावणी चालू आहे का? एक लावायचं. मग आता हे जे उगवलंय थोडस ते काढून परत लावतात का? म्हणजे तिथंच लावतात परत. अच्छा, म्हणजे थोडं उगवलेलं जे काढतात ते दुसरीकडे इथे येऊन लावतात, मग त्याला भाताचं हे येतं का? अरेच, या भागात पाऊस चांगला असतो त्यामुळं इथं मोस्टली भाताची शेती करतात शेतकरी लोक. सगळीकडं जिथं खाचरं दिसतील तिथं सगळीकडं इथं भाताचीच हे दिसते, शेती दिसते. आणि आजूबाजूला डोंगर आणि झाडी असल्यामुळे सगळं मस्त छान हिरवंगार असतं. छोटं छोटं पेरूचं झाड आहे. खूप पेरू आहे त्याला. ग चिरून खायचं वजन मोठं नाही झालं बाबड्या, कच्च आहे. ही गावातली शाळा सुटली वाटत. हा एक
स्पॉट आहे थांबायला. मी जरा इथे सपाट आहे, बाकी घाटात तसे भरपूर स्पॉट आहेत. हा जरा एक छान असं म्हणजे लहान मुलं असतील तर इकडे जरा असं थोडं आजूबाजूला फिरायला पठार छोटंसं असल्यासारखं. तिकडं रिवा तिकडे गेली आहे, रिवा आणि श्रेया. ते घाटात खिंड तिकडे तिकडे आहे पाबे घाटात. पाबे ॲक्च्युली पाबे गाव ॲक्च्युली इथून एक अजून 10 किलोमीटर आहे. त्याच्या अलीकडंच घाटात एक खिंड आहे. तिथं आधी हे होतं, एक ढाबा होता. तो आता माहीत नाही आहे की नाही. तिथं त्या ढाब्यावरती भजी आणि पिठलं वगैरे मिळायचं. आता माहीत नाही, बघू तिथे गेल्यानंतर कळेल. अजून तिकडे वरती घाटात पुढे गेलं ना, जिथे असं जरा थोडं नागमोळी वळण आहेत, तिथं त्या तिथे जर का थांबलं तर छान मोराचे आवाज येतात. तिथे पुढे आता तिथे थांबायला त्या भागात तिथे घाटात तिथे गेल्यानंतर पुढे थांबायला मिळेल की नाही माहीत नाही, कारण पाऊस दिसतो तिथे दिसतोय तिथे पुढे. रिवा शिरा खाते तोपर्यंत इकडे जरा आजूबाजूला बघू काय दिसतंय. ही इथे गावातल्या लोकांनी शेड बनवली वाटतं, बहुतेक बस थांबा असेल इथे. ते वरती कोणाच तरी हे दिसतंय, जागा दिसते, बंगला नाही तर घर असेल. कसलं भारी यार, पण असं आजूबाजूला हिरवगार मस्त, डंगडंग नाही, पंगपंग नाही, झाडी आजूबाजूला मस्त. वीकेंड होमसाठी मस्त जागा आहे. इथे पण एक छोटं भाताचं खाचर आहे, त्यात आजी आजोबा काम चालू आहे. अजून जरा थोडं पुढं आलंय, चांगला क्लोजर शॉट घ्यायला. किती मस्त वाटतंय आवाज ह्याचा त्या पाण्याचा. हे पाणी पुढे मग असत चाललंय, ओढ्यात चाललंय वाटतं. घाटातला पाबेघाट संपल्यानंतर खिंडीतनं वर आल्यानंतर व्ह्यू पॉइंट आहे मस्त. हवा सुटली मस्त, हिरवगार डोंगरावरती तिकडे ढग हे आलेत खाली आलेत. एक जाता येतं तिथून आता खिंडीत थोडंसं पुढं आलं ना की तिथून असं वरती तिथं जाता येतं, तिकडं बसता येतं. पण आता पावसाळ्यात तिथं चिखल आणि पायवाट घसर घसर जेव्हा असं पाऊस होऊन जातो ना
म्हणजे वगैरे ते सगळं हिरवंगार असतं मस्त. मग त्यावेळेस इथे मस्त निवांत बसू शकतो. इथे आत्ता कसं बसलं की कधी पावसाची जोरात सरील काय सांगता येत नाही. पण आता आज लकेली मस्त क्लाउडी आणि असं हवा वगैरे सुटले, पण हे नाही आहे, पाऊस नाही आहे. हॉटेल विसावा म्हणून आहे, आता जेवायला थांबलोय आम्ही. आता इथे आय थिंक थर्ड का फोर्थ टाईम येतोय मी. इकडे जेवण खूप मस्त असतं. आता हे इकडे त्यांनी जरा असं हे असं बैठक व्यवस्था आहे. केळेश इकडे त्यांनी हे लावलं थाळीमध्ये. काय काय आहे? कारल, बटाटा, फ्लॉवर बटाटा, चटणी कमी तिखट आहे, पापड, गुलाबजाम, संध्याकाळपर्यंत पण मरस्सा, लोणचं, कांदा लिंबू. चला जेवायला बसूया. जेवण करून आता पुढं आलंय भट्टी गावाकडे चाललोय. तिथे एक धबधबा आहे बाजूला, तिथे जाणार आहे. रिवाला दाखवायचं जातो. नंतर नेचर वॉक चालू आहे यांचा, रिवाचा आणि मम्माचा. असं आम्हाला वाटलं डायरेक्ट डागत न पडते. ठेवली गाडी तिकडे थोडं मागे आला आम्ही. आता मग इकडनं घरी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.